तर या व्हिडिओमध्ये आपण 30 असे जी के चे प्रश्न डिस्कस करणार आहे. त्यामुळे मित्रांनो आपल्याला व्हिडिओ एकदम शेवटपर्यंत बघायचा. हे प्रश्न बघा, पोलीस भरतीला अनेक वेळेस विचारलेले आहेत, त्यामुळे मित्रांनो आपल्याला हे पाठच झाले पाहिजेल. तर आपल्या व्हिडिओचा पहिला प्रश्न आहे, दक्षिण भारतातील वायकोम सत्याग्रह चळवळ खालीलपैकी कशाशी संबंधित होती. जे काही दक्षिण भारतामधील वायकोम सत्याग्रह चळवळ ही खालीलपैकी कशाशी संबंधित होती. तर राईट आन्सर याचा ऑप्शन क्रमांक आहे मंदिर प्रवेश. कशी संबंधित होती? मंदिर प्रवेश. दुसरा प्रश्न आहे, महात्मा गांधीजीचे राजकीय गुरु खालीलपैकी कोण होते. तर राईट आन्सर याचा ऑप्शन क्रमांक सी, गोपाळकृष्ण गोखले. कोण होते? गोपाळकृष्ण गोखले महात्मा गांधीजीचे राजकीय गुरु होते. पुढचा प्रश्न बघूयात आपण, सन 1802 कोणत्या पेशव्यांनी इंग्रजांशी तैनाती फौजेचा करार केला. सन 1802 कोणत्या पेशव्यांनी इंग्रजांशी तैनाती फौजेचा करार केला होता. तर राईट आन्सर बघा, ऑप्शन क्रमांक सी, दुसरा बाजीराव. कोणता बाजीराव? दुसरा बाजीरावने केला होता. विधवा पुनर्विवाहाला मान्यता देणारा कायदा कोणी केला होता. तर राईट आन्सर याचं ऑप्शन क्रमांक ए, ऑप्शन क्रमांक ए, लॉर्ड डलहौसी. कोणी केला होता? लॉर्ड डलहौसी यांनी. मंगल पांडे यांनी खालीलपैकी कोणत्या छावणीतील इंग्रज अधिकाऱ्यावर गोळी झाडली. मंगल पांडे यांनी खालीलपैकी कोणत्या छावणीतील इंग्रज अधिकाऱ्यावर गोळी झाडली होती. तर राईट आन्सर बघायचं, ऑप्शन क्रमांक ए, बराकपूर. कोणत्या? बराकपूर. पुढचा प्रश्न बघूयात आपण, सातवा प्रश्न आहे, राष्ट्रीय सभेचे पहिले अधिवेशन कोणत्या ठिकाणी भरले होते. तर राईट आन्सर बघा, ऑप्शन क्रमांक ए, मुंबई या ठिकाणी. तर बघा, 28 डिसेंबर 1885 रोजी मुंबई या ठिकाणी गोपाळदास तेजपाल संस्कृती कॉलेजमध्ये पहिले अधिवेशन झाले होते. तर मित्रांनो आपल्याला अनअकॅडमीबद्दल माहितीचे, तर अनअकॅडमीचे बघा जे काही टॉप एज्युकेटर्स आहे ते आपल्याला MHTCETचे क्लास घेणार आहेत. तर मित्रांनो तुम्ही कोणता पण जर कोर्स घेतला तर आपला तुम्ही रेफरल कोड यूज करू शकता. रेफरल कोड काय? आपला SMB2020. तर मित्रांनो आपण जर प्लस सबस्क्रिप्शन घेतलं तर आपल्याला टॉप 30+ एज्युकेटर्स आहेत, त्यामध्ये 20 बॅचेस आहेत आणि 350 कोर्स आहेत आणि 2000 जास्त आपल्याला लेसन शिकायला मिळणार आहेत. ते पण कवा जर आपण सबस्क्रिप्शन घेतलं तर बघू शकता तुम्ही आपल्याला काय काय फायदा होणार आहे. तर आपल्याला एकदम कमी पैशामध्ये चांगला एकदम असा उत्तम दर्जाचा आपल्याला पूर्णपणे काय भेटणार आहे, आपल्याला कोर्स भेटणार आहे. तर मित्रांनो या ठिकाणी आपल्याला वेगवेगळ्या बॅचेस अवेलेबल आहेत, मेस्ट्रोज बॅच, त्याचबरोबर लीडर्स बॅच. बघू शकता कोणते कोणते शिक्षक आहे, त्याची सगळी माहिती आपण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेली आहे. हिंदी बॅच आहे, त्याच्यानंतर बघू शकता मित्रांनो तुम्ही इव्हिनिंग बॅच आहे PCM PCMB PCB ग्रुपसाठी, ती पण 2021. त्याच्याचबरोबर वीकेंड बॅच आपल्यासाठी अवेलेबल होणार आहे. त्यानंतर बघू शकता मित्रांनो त्याचबरोबर आपल्याला लाईव्ह क्विजचे सुद्धा या ठिकाणी अनुभव मिळणार आहे. जे काही लाईव्ह क्विज आहे ते सुद्धा आपल्याला काय भेटणार आहे, याचा अनुभव मिळणार आहे. डेली T20 टेस्ट सिरीजसुद्धा होणार आहे, फ्री मॅरेथॉन क्लासेस आहेत. त्याचबरोबर बघू शकता रँकर बॅच आपल्यासाठी अवेलेबल आहे आणि बघा बेस्ट प्लॅन आपल्याला अवेलेबल होणार आहे, तो पण नो कॉस्ट EMI. लक्षात ठेवा यामध्ये EMIची कुठलीही कॉस्ट लागणार नाही आपल्याला. 12 महिन्याचा प्लॅन आहे बघा 14,850, 6 महिन्याचा आहे 12,150 रुपयाला. तर मित्रांनो लगेच लगेच तुम्ही आपला रेफरल कोड यूज करून हे यूज करू शकता. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये याची लिंक टाकलेली आहे. जालियनवाला बाग हत्याकांडाचा निषेध म्हणून रवींद्रनाथ टागोर यांनी सरकारने दिलेल्या कोणत्या किताबाचा त्याग केला होता. तर राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक बी, सर. कोणता? सर हा किताब वापस केला होता. सातारा जिल्ह्यात कोणी प्रति सरकारची स्थापना केली होती. एकदम सोपा प्रश्न आहे. तर राईट आन्सर याचा ऑप्शन क्रमांक ए, क्रांतिसिंह नाना पाटील. कोणी केली होती? क्रांतिसिंह नाना पाटील यांनी प्रति सरकारची स्थापना केली होती. कोल्हापूर संस्थानात कोणी जातीभेद निर्मूलनासाठी भरीव कार्य केली. कोल्हापूर संस्थानात कोणी जातीभेद निर्मूलनासाठी भरीव कार्य केली. तर राईट आन्सर बघायचं ऑप्शन क्रमांक सी, राजर्षी शाहू महाराज यांनी. कोणी? राजर्षी शाहू महाराज यांनी. 12 नंबरचा प्रश्न आहे, सन 1938 कोणी हैदराबाद स्टेट काँग्रेसची स्थापना केली. सन 1938 कोणी हैदराबाद स्टेट काँग्रेसची स्थापना केली. तर राईट आन्सर याचं ऑप्शन क्रमांक आहे स्वामी रामानंद तीर्थ. कोणी केली? स्वामी रामानंद तीर्थ यांनी. 13 नंबरचा प्रश्न आहे, भारताच्या परराष्ट्र धोरणात प्रामुख्याने खालील बाब महत्त्वाची आहे. भारताच्या परराष्ट्र धोरणामध्ये प्रामुख्याने कोणती बाब महत्त्वाची आहे. तर राईट आन्सर याचं ऑप्शन क्रमांक सी, अलिप्तवाद. कोणती? अलिप्तवाद. खालीलपैकी कोणते स्थानिक स्वराज्य संस्थेचे जनक म्हटले आहे. खालीलपैकी कोणाला स्थानिक स्वराज्य संस्थेचे जनक म्हटलेलं आहे. तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, लॉर्ड रिपन. कोणाला म्हटलेलं आहे? लॉर्ड रिपन. स्थानिक स्वराज्य संस्थेचा उद्गाता पहिला फॅक्टरी कायद्रा 1881 भारतात सर्वात जास्त लोकप्रिय झाला होता.
15 नंबरचा प्रश्न आहे, संवाद कौमुदी कोणाशी संबंधित आहे? व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट प्रश्न आहे. तर जे काही संवाद कौमुदी हे राजा राम मोहन राय यांच्याशी संबंधित आहे. भारत हे खालीलपैकी कोणत्या प्रकारचं राष्ट्र आहे? नाही. भारत हे खालीलपैकी कोणत्या प्रकारचं राष्ट्र नाही विचारले आपल्याला. नाही आहे नाही. तर राईट आन्सर बघायचं ऑप्शन क्रमांक बी, साम्राज्यवादी राष्ट्र नाही आपलं. कोणतं? साम्राज्यवादी. करा किंवा मरा मंत्र भारताला कोणी दिला? करो या मरो हा मंत्र कोणी दिला होता? तर राईट आन्सर बघायचं ऑप्शन क्रमांक डी, महात्मा गांधी यांनी. महात्मा गांधीजींनी 1942 चले जाव चळवळीमध्ये घोषणा केली होती. गुलामगिरी हे पुस्तक खालीलपैकी कोणी लिहिलेलं आहे? तर आपल्या सर्वांना माहीत असेल जे काही गुलामगिरी पुस्तक आहे हे महात्मा फुले यांनी लिहिलेलं आहे. कोणी लिहिलं आहे? महात्मा फुले. महाराष्ट्रातील स्त्री शिक्षणाचे उद्गाते अशी त्यांची ख्याती आहे. शेतकऱ्यांचा आसूड, ब्राह्मणाचे कसब आणि तृतीय रत्न ही यांची काही प्रमुख पुस्तकं आहेत. भारतीय असंतोषाचे जनक कोणास म्हटले जाते? तर राईट आन्सर बघा ऑप्शन क्रमांक बी, लोकमान्य टिळक. लोकमान्य टिळक हे जहालवादी नेते होते. त्यांचा जन्म 23 जुलै 1856 रोजी झाला होता आणि भारताच्या स्वातंत्र्य संग्रहात त्यांचे योगदान अविस्मरणीय आहे. 21 डिसेंबर 1909 रोजी नाशिक या ठिकाणी जे काही विजयनंद थिएटर आहे, तर कोणत्या क्रांतिकारीने कलेक्टर जॅक्सनचा वध केला होता नाशिकमध्ये? तर सर्वांना माहीत असाल हे कोणी केला होता. ऑप्शन क्रमांक बी, अनंत कानेर यांनी. कोणी? अनंत कानेर यांनी. 21 नंबरचा प्रश्न आहे, निफाड हे खालीलपैकी कोणत्या समाज सुधारकाचं जन्मस्थळ आहे? निफाड. तर बघा निफाड हे कोणाचं आहे? तर ऑप्शन क्रमांक सी, न्यायमूर्ती रानडे. कोणाचं आहे? न्यायमूर्ती रानडे यांचं जन्मस्थळ आहे. आणि जे काही न्यायमूर्ती रानडे त्यांनी पुण्यामध्ये डेक्कन सभा ही मवाळवाद्यांची संघटना स्थापन केली होती. तर खालीलपैकी काय बघा, महात्मा फुले यांनी कोणतं पुस्तक लिहिलेलं नाही आहे. तर राईट आन्सर बघायचं ऑप्शन क्रमांक डी, ज्योती निबंध हे पुस्तक लिहिलेलं नाही. पुढचा 24 नंबरचा प्रश्न आहे आपला, यंग बंगाल चळवळीत खालीलपैकी कोणी अप्रत्यक्षपणे प्रेरणा दिली? तर राईट आन्सर बघा जे काही यंग बंगाल चळवळीत खालीलपैकी कोणी अप्रत्यक्षपणे प्रेरणा दिली, तर राईट आन्सर याचं ऑप्शन क्रमांक बी, सर हेनरी व्हिलियन. कोणी दिली? सर हेनरी व्हिवियन. कोण दिली? व्हिवियन. पुढचा प्रश्न बघूयात आपण, महाराष्ट्रात पहिली राजकीय संघटना पुढीलपैकी कोणत्या नावाने ओळखली जाते? व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट प्रश्न आहे. तर राईट आन्सर याचं ऑप्शन क्रमांक बी, बॉम्बे असोसिएशन. कोणत्या? बॉम्बे असोसिएशन नावाने ओळखली जाते. आणि या संस्थेची स्थापना कोणी केली होती? दादाभाई नवरोजी. त्याचबरोबर भाऊ दाजी लाड्यांच्या सहकार्याने नाना शंकर सेट यांनी केली होती. कोणी? नाना शंकर सेट. 28 नंबरचा प्रश्न आहे आपला, शिका संघटित व्हा संघर्ष करा ही घोषणा कोणी दिली? तर राईट आन्सर याचं ऑप्शन क्रमांक आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. कोणी? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ही घोषणा दिलेली. मुलींसाठी पहिली शाळा कोणी सुरू केली? तर महात्मा फुले यांनी केलेली. आणि मित्रांनो याचं उत्तर आता खाली कमेंट बॉक्समध्ये टाईप करायचं आहे. PDFसाठी आपल्या टेलिग्राम चॅनलला आवर्जून जॉईन करा, इंस्टाग्रामला नक्की जाऊन फॉलो करा. आणि मित्रांनो या व्हिडिओचे PDFसाठी बघा, टेलिग्रामवर नक्कीच भेट द्या आपल्या.